सरकारचे मोठे पाऊल आता बघायला मिळत आहे. तर राज्य मागासवर्ग आयोगासाठी 360 कोटी 12 लाखांचा निधी सरकारकडून मंजूर झालाय. मराठा आरक्षणासाठीच्या सर्व्हेसाठी लागणारा प्रवासाचा खर्च आणि इतर कार्यालयीन कामासाठी निधीची मंजुरी मिळाली आहे. तर मागासवर्ग आयोगाला स्वतंत्र कार्यालय आणि मनुष्यबळ देण्याचा शासनाचा निर्णय. या क्षणाची एक मोठी बातमी ती म्हणजे शिंदे समितीला पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आलेली आहे. ही या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून. सूरज, आपण बघतोय शिंदे समितीला मुदत वाढ दिली गेलेली आहे, सविस्तर माहिती या संदर्भात. मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती आणि या शिंदे समितीचं काम हे देखील आता जोराने सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. आणि त्यात दुसरीकडे आता त्यांना दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 29 फेब्रुवारी पर्यंत ही मुदतवाढ न्यायमूर्ती शिंदे समितीला देण्यात आलेली आहे. यापूर्वी जर आपण पाहिलं तर या शिंदे समितीला विशेष अधिकार देखील देण्यात आले होते. त्यामध्ये त्यांच्याशी स्वतंत्र यंत्रणा या वापरण्यासंदर्भात देखील शासनाकडनं परवानगी देण्यात आली होती. त्यांना निधी देखील देण्यात आलेला आहे आणि आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आरक्षणाच्या साठी येत असताना दुसरीकडे सरकारकडनं या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितच धन्यवाद सुरेश दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी.